रेल्वे स्टेशन गोंदिया येथून हरविलेल्या महिलेचा शोध रेल्वे पोलिसांनी लावत 3 दिवसाच्या आत महिलेला तिच्या पतीकडे देण्यात आले आहे. 23 मे रोजी 25 वर्षीय सविता प्रकाश गेडाम ही आपल्या पती आणि लहान मुलगी आकांक्षा हिच्यासोबत बालाघाट येथे जाण्याकरिता गोंदिया रेल्वे स्टेशन येथे आलेली होती. दरम्यान मुलीकरिता नाश्ता आणत असल्याचे सांगत ती पतीचा मोबाईल घेऊन गोंदिया रेल्वे स्टेशनच्या मेन गेट मधून बाहेर गेली. बराच वेळ पतीने पत्नीचा गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेऊन तिचा शोध न लागल्याने पती प्रकाश गेडामने 27 मे रोजी गोंदिया रेल्वे स्टेशनला याबाबतची तक्रार दाखल केली. गोंदिया रेल्वे स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भीमटे यांना ती महिला बालाघाट मध्य प्रदेशात तिच्या नातेवाईकाकडे असल्याचे कळाले. यावरून सायबर सेल लोहमार्ग नागपूर पोलिसांशी मदत घेऊन मोबाईल लोकेशन तपासून परराज्यातून त्या महिलेस गोंदिया येथे आणण्यात आले आणि तिच्या पतीला देण्यात आले. पती पत्नी मध्ये नेहमी वाद होत असल्याने मनात राग धरून ती नातेवाईकांकडे गेली होती. नंतर पोलिसांच्या मदतीने तिला तिच्या पतीकडे देण्यात आले. सदरची कार्यवाही नागपूर लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, एस व्ही शिंदे, संदीप गोंढाणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भीमटे यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, गोंदिया.